कला ही माणसाकडे उपजत असावी लागते. कलाकार माणूस त्याच्या कलेमुळे श्रीमंत असतो असे म्हटले जाते. डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांची जणू मांदियाळी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे उमेश पांचाळ. उमेश हा एक उत्तम सुलेखनकार आहेच, त्याचबरोबर तो रांगोळीकार आणि उत्तम कथ्थक नर्तक देखील आहे. विशेष म्हणजे याने काढलेल्या रांगोळ्यांनी थेट हेमा मालिनी, झाकीर हुसेन यांसारख्या सेलिब्रिटीजना देखील आकर्षित केले आहे. आजीकडे असताना किंवा आई किंवा घरात सगळ्यांची अक्षर अशी तशी छान असेल, सो त्याच्यामुळे मग आधी अक्षर असतील किंवा मग आजी रांगोळी करायची, मामा वगैरे काही रांगोळी करायची, आई रांगोळी करायची, तर मग ते बघून बघून मग रांगोळीकडे थोडंसं वळलो. म्हणजे ते करत करत असता असता मग नंतर 10वी 12वी नंतर मग हळूच चित्रकलेकडे मी वळलो आणि मग मी रहेजाला गेलो. मग रहेजाला मग फाईन आर्ट झालं आणि आता पुढे चित्र आणि करतोय. सुरुवातीला म्हणजे साध्या आपल्या नॉर्मल कलरमध्ये मी काही पोर्ट्रेट्स करायचो, म्हणजे गांधीजी असतील, मधुबाला असेल, जयश्री गडकर असतील, अशांचे मी काही आधी पोर्ट्रेट करायचो एकदम सुरुवातीला, विठ्ठलाचे असेल. मग हळू उस्कारवर्तीचं मी पहिलं बिंदू जो असेल तो आमच्या इथे एक कुचे म्हणून राहतात, तर त्यांच्याकडे मी सुरुवातीला बिंदू त्यांच्याकडे शिकलो. मग संस्कारवर्तीचं शिबिर केलं आहे, तर शिबिरामध्ये आमच्या त्यावेळेसच्या रांगोळी प्रमुख माधुरी खोजुरवेकर म्हणून आहेत, तर त्यांना माझा हात चांगला वाटला, तर त्या म्हणाल्या की उद्या आमच्यासोबत ये नक्कीच तू. आणि मग तिथून खऱ्या पद्धतीने सुरुवात झाली. आणि मग रांगोळ्या, मग महारांगोळ्या असतील असं करत करत, काही उत्सवाच्या रांगोळ्या असतील, मग काही कंपन्यांच्या रांगोळ्या असतील, असं करत करत खूप रांगोळ्यांचे, मग बाहेरच्या काही हॉटेल्सला असतील किंवा आजकाल टी व्ही ॲड्सच्या रांगोळ्या असतात, काही सिरियल्सच्या रांगोळ्या असतात, तर अशा सगळ्याच मी म्हणजे हिंदी मराठी दोन्हीच्या मी रांगोळ्या करायला लागलो. मुळात अच्युत पालवांकडे आणि राम कस्तुरे सरांकडे मी कॅलिग्राफीचं म्हणजे वहीवरती कॅलिग्राफी आधी शिकलो. काही मंडळांचे काही संस्थांचे मी फळे खूप लिहायचो, तर ते कदाचित त्याच्यामुळे माझा अक्षर अजून आणि प्रॅक्टिस म्हणजे पेपरवरती प्रॅक्टिस ती करत असल्यामुळे ती अक्षरं खूप झाली. आणि ती अक्षरांची प्रॅक्टिस करता करता म्हटलं हे रांगोळीमध्ये पण आपण करू, तर मग हळूहळू मग ते रांगोळीमध्ये यायला लागलं. आमचा वाघा बॉर्डरवरती आम्ही काही रांगोळी करून आलो. एक 17-18 जणांची टीम आम्ही सगळेजण गेलेलो आणि वाघा बॉर्डरला तिथे आधी परमिशन घेतली की असं असं काही रांगोळी करू शकतो का, मग ते म्हणाले हो चालेल. आणि जवळजवळ आम्ही एक तासामध्ये तिथे मोठीच्या मोठी रांगोळी केली. दुबईला मी दिवाळी फेस्टिवलला तिथल्या शेखचं काही पोर्ट्रेट करून आलेलो. कथक हे प्रथमतः पुरुष प्रधान आहे आणि म्हणून मग मी माझ्या गुरु डॉक्टर वृषाली दापके यांना, म्हणजे आम्ही संस्कार भारतीचं एकत्रच काम करतो, तर त्या एका गोव्याच्या एका मीटिंगमध्ये ताईचा मी नृत्य असं समोरून पाहिलं आणि मला वाटलं अरे वा किती छान, आपण पण असं जर नाचलो तर. म्हणून मग ताईला सहज विचारलं की ताई मी पण नाचू का, ताई म्हणजे हो नक्कीच. आणि मग हळूहळू कथकला चालू केलं. आताच जस्ट मागच्याच वर्षी मी कथक विशारद झालो आणि आता पुढे अलंकारची तयारी करतोय. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मी रांगोळी काढणे सुरू ठेवले होते. मी पोर्ट्रेट रांगोळी काढतो हे पाहून महाविद्यालयातील एका मित्राने मला बालिका वधू या हिंदी सिरियलच्या सेटवर नेले आणि रांगोळी काढायची आहे असे सांगितले. सेटवर काढलेली ती माझी पहिली रांगोळी होती. त्यानंतर अनेक जाहिराती, मराठी मालिका आणि वाहिन्यांकडून मला फोन येऊ लागले आणि मी सेटवर रांगोळी काढायला जाऊ लागलो असे उमेश सांगतो. सध्या रांगोळी काढतो मात्र कागदावर चित्र काढणे कमी झाले आहे, त्यामुळे यापुढे चित्र देखील काढायची आहेत असे उमेशनी सांगितले. भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकल एडिट, डोंबिवली.